शेळीपालन व्यवसायाचे भवितव्य शेळ्यांपासून मिळणाऱ्या करड्यांवर अवलंबून असतं. एका वेतात जास्त करडे मिळवण्याकरता तसंच पुढील पिढीत चांगलं उत्पादन देणाऱ्या शेळ्या आणि चांगल्या वंशाचा बोकड मिळणे हे पैदाशी करता वापरण्यात येणाऱ्या बोकडावर जास्त अवलंबून असतं. त्यामुळे शेळीपालकांनी आपल्या कळपात पैदाशी करता चांगला जातीवंत बोकड हा ठेवलाच पाहिजे. या पैदाशीच्या बोकडाची निवड कशी करायची आणि बोकडाची देखभाल कशी करायची याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. शेळीपालन व्यवसायाच्या उद्दिष्टानुसार म्हणजे जर मांस उत्पादन, दूध उत्पादन म्हणजेच दूध आणि मांस अशा दोन्हीसाठी शेळीपालन केलं जात असेल तर त्याचप्रमाणे पैदाशीच्या शेळ्यांच्या जातीची निवड केली पाहिजे आणि त्याच जातीचा बोकड पैदाशी करता वापरला पाहिजे. आपल्याकडील वातावरणात टिकून राहण्याची क्षमता असलेल्या जातीच्याच बोकडाची निवड करावी. यामध्ये मराठवाड्यासाठी उस्मानाबादी, पश्चिम महाराष्ट्रात संगमनेरी, विदर्भात बेरारी आणि कोकण पट्ट्यासाठी कोकण कन्या या जातीची निवड करावी, जेणेकरून त्यापासून उत्पादित शेळ्या आणि बोकड स्थानिक वातावरणात सहजपणे जुळवून घेतील. आता आपण पाहूयात पैदाशीच्या बोकडाची निवड कशी करायची ते. पैदाशी करता नराची निवड करताना 1.5 ते 2.5 वर्ष वयाचा बोकड निवडावा. लक्षात ठेवा, बोकड 5 वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा. बोकड हा देखणा, निरोगी, उत्साही, पाणीदार डोळे असणारा हवा. चारही पाय मजबूत व भारदार, छाती पुढील दोन पायात थोडेसे अंतर असावे आणि खूप निरोगी असल्याची खात्री करून घ्यावी. त्याकरिता बोकडाला चालून पाहावे. बोकड घेताना त्याची वंशावळ व त्याच्या नातलगाची जन्म वजने, वयात येण्याचे वय, प्रजनन क्षमतेच्या नोंदी तपासून घ्याव्यात. चांगल्या पैदाशासाठी तर 2 वर्षाला बोकड बदलावा. आता पाहूयात बोकडाला कसा आहार द्यायचा ते. बोकडाला दिल्या जाणाऱ्या आहारात सकस हिरवा चारा, उच्च प्रतीचा सुका चारा तसंच पशुखाद्याचा समावेश असावा. दररोज 35 ते 40 किलो वजनाच्या बोकडाला 3 ते 5 किलो सकस हिरवा चारा, 1/2 किलो उच्च प्रतीचा सुका चारा आणि 200-300 ग्रॅम एवढे पशुखाद्य द्यावे. पैदाशीच्या बोकडाच्या आहारात सरकी किंवा सरकी ढेप असू नये, त्यामुळे त्यांच्या वीर्य गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. आता आपण पैदास काळातील नियोजनाविषयीची माहिती घेऊयात. साधारणपणे शेळ्यांचा प्रजनन काळ हा सप्टेंबर ते ऑक्टोबर तसेच फेब्रुवारी, मार्च आणि मे ते जून महिन्यादरम्यान आढळून येतो. या काळातच पैदाशीच्या बोकडाचा जास्त वापर होतो. हा काळ सुरू होण्याआधी 1 ते 2 आठवडे पैदाशीच्या बोकडाला 50 ते 100 ग्रॅम जास्तीचे पशुखाद्य द्यावे. 1.5 ते 2.5 वर्षाचा बोकड प्रतिवीस शेळ्यांच्या रेतनाकरिता सक्षम असतो, तर 3 ते 5 वर्षापर्यंतचा बोकड हा 30 ते 35 शेळ्यांच्या रेतनाकरिता सक्षम असतो. अशा प्रकारे शेळीपालकांनी आपल्या प्रक्षेत्रावर जातीवंत बोकड जर ठेवला तर कळपातील जास्त शेळ्यांचे रेतन होईल आणि उच्च प्रतीची वंशावळ मिळवणेही शक्य होईल. ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा.